ईशा, पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी. थँक्यू स्टार मीडिया, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. कशी आहेस आणि नवीन मालिका तुझी आली आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडते, पहिले तर त्याबद्दल काय सांगशील? खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आला आहे प्रेक्षकांकडनं. मला वाटत होतं की कदाचित प्रेक्षक विसरले असतील, पण तसं नाही आहे. मी ज्या म्हणजे हिरीरीने परत हा शो घेतला किंवा टी व्हीवर यायचं ठरवलं, त्याच हिरीरीने प्रेम आणि त्याच लेवलला म्हणजे मॅसिव्ह लेवलला प्रेम मला प्रेक्षकांकडनं मिळतं आहे. आमचं वुपिंग टी आर पी आला आहे 5.1 and 5.3 असे काही नंबर्स आम्हाला कंटिन्युअस दिसत आहेत, विच इज अ बिग बिग कम बॅक फॉर मी. आणि आय एम रिअली एन्जॉईंग इट, द होल प्रोसेस, प्रेक्षकांचं प्रेम, त्यांच्या प्रतिक्रिया. आता तर आम्हाला अशा प्रतिक्रिया मिळतात, अजून मालिकेचे 20 एपिसोडही पूर्ण नाही झालेत आणि ऑलरेडी प्रेक्षक म्हणतात की ह्याला काही अर्थ नाही आहे, शनिवारचा एपिसोड आम्हाला हवा आहे, सोमवार ते शुक्रवारच नाही बघायचं आहे, अजून हवं आहे. सो इट्स गुड टू नो की युअर ऑडियन्स, म्हणजे तुमचा प्रेक्षक तुम्हाला डिझायर करतो किंवा त्याला आपण त्यांना आम्ही हवे हवेसे वाटतो, ह्याच्यासारखा छान एक नोट काहीच नाही असू शकत. आणि त्यांनीच आम्ही अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा घेतो. सो थँक्यू सो मच टू ऑल माय ऑडियन्स आणि इट्स गुड टू बी एबल टू मे एंटरटेन यू. नक्कीच प्रेक्षकांना तुझाही कॅरेक्टर आवडतोय. जसं तू आधीचे कॅरेक्टर केले होतेस आणि आताचा खूप तफावत आहे दोघांमध्ये, हो तुला असं संमिश्र प्रतिक्रिया येतात का की आधीचे कॅरेक्टर आणि आताचं कला म्हणून खूप समजूतदारपणा आणि आधीच्याही म्हणजे एका पात्राची बानूच्या जवळ जाणारीच आहे कला, तिची भक्ती, तिचं प्रेम, तिची आदर करण्याची किंवा तिचं तिच्या कलेवरचं प्रेम, हे सगळं एका पद्धतीने पूजेसारखंच आहे जसं बानूचं होतं. आणि मला असं वाटतं त्याला सिन्सिरिटी हा एक शब्द खूप जातो. शनयाचं कॅरेक्टर किंवा इतर कुठलंही जे काही मी कॅरेक्टर्स केले त्याच्यामध्ये तो ते जे कन्व्हिक्शन आहे ते कन्व्हिक्शनच ईशा म्हणूनही मला सगळ्या पात्रांमध्ये पूरक पडतं, इतर कलाकारांसारखं पात्र धरायला. तसंच कला ही माझ्या खूप जवळ जाणारी मुलगी आहे, तिलाही चित्रकला, विणकाम किंवा बेसिकली क्रिएशन हा ह्याचा खूप छंद आहे. तिला बनवायला काय तुमचं आपलं क्राफ्ट तर आहेच आहे, मूर्ती घडवायला खूप आवडतात, ती मूर्तीकार आहे. आणि इतक्यात मी मूर्ती घडवली नाही त्यामुळे मी विसरून गेले की तिला मूर्ती घडवायची असते. पण तिला पॉटरी आवडते खूप, ती मातीची भांडी बनवणे, रंगवणे ह्या सगळ्यामध्ये ती छान रमते. तिला तिचं कलेवर एक विशेष पद्धतीने प्रेम आणि तिचं नावही कला आहे. सो ईशा म्हणून मला ते सगळं एन्जॉय करायला म्हणजे काय म्हणता येईल, मी कधी कधी इतकी रमते की मला सीन करायचा वगैरे हेही मी विसरून जाते. सो इट इज काइंड ऑफ वियर्ड दॅट आय एम एन्जॉईंग एव्हरीथिंग अबाउट इट. प्लस कलाचं जे म्हणणं आहे की श्रीमंत माणसं किंवा पैशांचा एक देखावा करणारे जी माणसं असतात किंवा त्याचा एक सुशोभीकरण करणारी जी माणसं असतात, त्यांच्याबद्दल ईशाचंही मत नेगेटिव्ह आहे आणि कलाचंही नेगेटिव्ह आहे की तुम्ही शोषा करू नका, कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन करू नका. तुमची जर भावना असेल, तुमचं प्रेम असेल, तुमचं जे काही म्हणणं असेल ते खूप सिम्प्लिसिटीनी आणि खूप प्युरिटी तुम्ही ते मांडू शकता. आणि आय सेकंड विथ दॅट, सो आय एम एन्जॉईंग प्लेइंग कला जस्ट लाईक बीइंग ईशा. कलाला मूर्ती बनवायची होती हे दाखवलं होतं मालिकेमध्ये, तुला शाळेतले दिवस असे काही आठवतात का की एखादी काही बनवून आणायचं? हो हो, अशा आठवणी जाग्या होतात ना. मी लहान असताना एक मला आठवतंय, मला उन्हाळ्याची शिबिर असते एक, तर माझ्या आईबाबांना लगेच कळलं होतं की मला माझं खूप चित्रकलेकडे किंवा क्राफ्ट्सकडे खूप कल होता. म्हणून त्यांनी मला एका जोशी मॅडम म्हणून होत्या आमच्या इथे, त्या शिबिर घ्यायच्या, त्यांच्याकडे मला पॉटरी मेकिंगच्या क्लासला घातलं होतं, जिथे मी एम्सिलची फुलं आणि पानं आणि वेल करायला शिकले होते, पॉट बनवायला शिकले होते. आपला आपला पॉट बनवायचा, तो बेक करायचा, त्यांच्याकडे एक छोटीशी भट्टी त्यांनी केली होती. मी तेव्हा 7 का 8 वर्षाची होते. सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम मी असं काहीतरी केलं होतं जे जनरली आपण लहानपणी आपल्याला आई बाबा असं घरात करू देणार नाहीत. पण आय रिमेंबर मी तो क्लास एस केला होता, मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं त्या पॉटचं, तर पॉट मला घरी घेऊन येता आला होता. आणि इट वॉज अ बिग पॉट फॉर अ 9-year-old गर्ल, म्हणजे मी साधारण ह्या उंचीचं एक फुलदाणी बनवली होती ज्याच्यावर मी रोजेस आणि हे लावले होते. सो मातीशी मला खूप आपुलकी आहेच आहे पहिल्यापासून, मला झाडं लावायला आणि जगवायला खूप आवडतात. ते मला आय थिंक इनहेरिट झालं आहे, आईबाबांनाही खूप आवडतात कारण. सो आय थिंक पॉटरी, मी म्हणलं तसं मग अशी की मी इतकी रमते की म्हणजे मला सांगायला लागतं की थोडी वाक्यही आहेत तुझी, तीही घे, तू कला म्हणून अभिनय करणं अपेक्षित आहे, मूर्ती घडवणं अपेक्षित नाही आहे. सो डिरेक्टरची थोडीशी मजा उडते, पण ठीक आहे, आय एम रिअली एन्जॉईंग ऑल ऑफ इट. इट्स लाईक लिव्हिंग ऑर प्रॅक्टिसिंग द क्राफ्ट अगेन. आवडली होती प्रचंड,
आणि आता पुन्हा तुमचं काम करण्याचा योग आला. हो ना, काय सांगते त्याबद्दल आणि कसं आताचं बोलणं? खूपच वियर्ड आहे, कारण मी आणि मम्मा तिथे खूप कॉमेडी करायचो, खूप मस्ती करायचो. आम्हाला कॉन्शियन्स किंवा एक जी गिल्ट असते किंवा एक जो सेल्फ रिस्पेक्ट असतो तो काहीच नव्हता. इथे तसं नाही आहे, इथे ह्यांना स्वाभिमान आहे. हे खूप चांग मध्यमवर्गीय पण गरीब असे स्वभावाचे सिम्पल लोक आहेत. आणि सडनली तो स्विच मिळाल्यानंतर सुरुवातीला मला थोडं असं वाटलं की यार नाही यार, मी आणि मम्मा कॉमेडी किती छान करतो. पण मम्मा आई म्हणाली, किशोरीताई म्हणाली की नाही ईशा, पण इफ वी कॅन पुल ऑफ कॉमेडी वी कॅन पुल ऑफ इमोशनल ड्रामा सीन्स ऑल्सो. असं म्हणून आम्ही तो सीन करायला घेतला पहिला एकत्र कुटुंब म्हणून, आणि सगळा जमच बसला छान. कला आणि अद्वैताचं पहिल्या दिवसापासून भांडण दाखवलेलं आहे. हो, ते गोडीत कधी बदलणार आहे हेही लोकांच्या कमेंट्स येत आहेत. कसं असणार आहे पुढचं? जसं भांडण तिखट आहे ते लवकरात लवकर गोड होईल अशी आमचीही आशा आहे. ते आता गोड होत आहे का नाही होत आहे हे मला माहीत नाही, कारण आम्हाला अजून पुढचा ट्रॅक कळायचा आहे. हे नक्की आहे की मीच त्याच्या राशीला बांधली आहे आणि तो माझ्या. सो बघूया आता ते कधी होत आहे, आम्ही वाटच बघतोय. पण ते गोड इतक्यात होईल असं मला वाटत नाही. येस, थोडी मिरची बरी असते ना आणि पोटाला. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच स्टार मीडियाला माझ्याकडून खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. नक्की बघत रहा लक्ष्मीच्या पावलांनी रात्री 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू.